के गाव आहेत असे अनेक लेआउट धारक जे आहेत ज्यांनी आपल्या जीवनाचा पैसा लावून घर बांधलेलं आणि त्यांची फसवणूक झाल्यासारखी अवस्था झालेली आहे. लेआउट प्लॉट विकणारा त्यांचा ऐकत नाही आणि इकडे एनएमआरडी ऐकत नाही. 5 लाख लोकांचा हा प्रश्न जे तुम्ही सांगताय त्याचप्रमाणे 7 तालुक्याचा प्रश्न आहे आणि 7 तालुक्याला या सर्व घरांना कायदेशीर करता येतं. तिकडे तो लेआउटवाला खोटं बोलून गेला, इकडे एनएमआरडी रेग्युलाइज करत नाही आणि म्हणून गुंठेवारी कायदा लागू होतो. गुंठेवारी म्हणजे काय? एखादा लेआउटवाल्यांना कुणाला तरी फसवलं त्याला सरकारने कायदेशीर करून घेण्याकरता गुंठेवारी आहे. मग ती एनआरटीला लागू आहे, पण एनएमआरडीएला लागू असताना सुद्धा ती वापर एनएमआरडीए आपल्या अधिकाराचा वापर करत नाही. त्यांना स्पष्ट त्या ठिकाणी 41(1)मध्ये अधिकार आहेत की तातडीनं गुंठेवारी लागू केली पाहिजे. लागू न करण्यामागे एनएमआरडीएच्या आर्थिक काही अधिकारांचा अर्थपूर्ण हेतू हो मला यामध्ये अर्थपूर्ण हेतू असं वाटतं. कारण आता एनएमआरडीए कमिशनर सूर्यवंशी नवीन आहेत, त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही कारण ते आता आले आहे. पण आतापर्यंत लागू करण्याकरता वारंवार पत्रव्यवहार केल्यावर लागू का केलं नाही? तर लेआउट धारक आमच्याकडे येऊन आपापले लेआउट सँक्शन करून घेतले पाहिजे आणि आमच्या ऑफिसला चक्रा मारून त्या ठिकाणी काहीतरी घोडेबाजार केला पाहिजे याकरता अधिकाऱ्यांनी एक संगनमत केला आहे. म्हणून या कायद्याचा वापर ते करत नाही आणि गरीब माणसाला न्याय मिळू देत नाही. 30-30 वर्षापासून अनाधिकृत घरं नागपूर ग्रामीणमध्ये आहे आणि ते घरं कायदेशीर करण्याकरता आम्ही 1000 वेळा प्रयत्न केले, पण या अधिकाराचा वापर त्यांनी नेहमीच सांगितलं आम्हाला की एनएमआरडीएला ऍक्ट नाही, एनएमआरडीएमध्ये कायदा नाही, एनएमआरडीएमध्ये गुंठेवारी लागू नाही. पण माझ्याकडे क्लिअर कट आदेश आहे. 2001चा गुंठेवारी कायदा माझ्याकडे आहे आणि 1966चा एमआरटीपी कायदा माझ्याकडे आहे आणि महानगर विकास प्राधिकरण तयार झाला तोही कायदा माझ्याकडे आहे. या तीनही कायद्यामध्ये क्लिअर आहे नागपूर ग्रामीणला एनएमआरडीएला गुंठेवारी लागू होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.